नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण बीकॉम भाग 3 साठी असणाऱ्या सेमिस्टर 5 इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 2 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. हा अभ्यास करण्यामागे काही उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे टू मेक स्टुडंट्स फॅमिलियर विथ द सब्जेक्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे टू एक्सपोज द स्टुडंट्स द इम्पॉर्टन्स अँड ॲप्लिकॅबिलिटी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यानंतर लर्निंग आउटकम्स आहेत नॉलेज अबाउट द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. द सेकंड वन इज ॲक्वेंटन्स विथ द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ॲक्वेंटन्स विथ द एम्प्लॉय ट्रेनिंग, अँड फोर्थ वन इज ॲक्वेंटन्स विथ रिसेंट ट्रेंड्स इन HRM. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये पहिला जो युनिट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये आपल्याला शिकायचं आहे कॉन्सेप्ट अँड नेचर, स्कोप, सिग्निफिकन्स, ऑब्जेक्टिव्ज, फंक्शन्स ऑफ HRM आणि एथिकल इश्यूज इन HRM. त्यामध्ये मिनिंग, इम्पॉर्टन्स अँड एथिकल इश्यूज इन HRM. सर्वात पहिल्यांदा आपण मानव संसाधनाची संकल्पना काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, देशाच्या विकासासाठी वित्तीय, नैसर्गिक आणि मानवी संसाधनांची गरज असते. या तिन्ही संसाधनांमध्ये मानवी संसाधन हे सर्वात महत्त्वाचे असते, कारण वित्तीय आणि नैसर्गिक संसाधनांची कार्यक्षमता ही या मानवी संसाधनावरती अवलंबून असते. देशाच्या संदर्भात मानवी संसाधन म्हणजे देशाची लोकसंख्या, लोकसंख्येची जडणघडण व लोकांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास. तर उपक्रमाच्या संदर्भात मानवी संसाधन म्हणजे श्रमशक्ती, लेबर फोर्स, हे काम करणारे लोक होय. लेबर फोर्स ही परिणात्मक व गुणात्मक लेबर फोर्स हा जो उपक्रमातील घटक आहे या घटकावरती पूर्ण उपक्रमाची उत्पादनक्षमता, कार्यक्षमता, परिणामकारकता ही अवलंबून असते. एकंदरीत औद्योगिक संस्थेमध्ये 6M वापर कार्यक्षमपणे करण्यावरती भर असतो. आणि या 6M M जो घटक आहे, मेन, मटेरियल, मशीन, त्यामधला मेन म्हणजे मानव हा जो घटक आहे यावरती पूर्ण उपक्रमाची किंवा औद्योगिक संस्थेची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता ही अवलंबून असल्यामुळं औद्योगिक विकास जो आहे तो मानवी संसाधनावरती अवलंबून असतो अशी ही संकल्पना आहे. त्यानंतर आपण मानव संसाधनांचे व्यवस्थापन ही संकल्पना समजावून घेऊया. औद्योगिक संस्थेमध्ये जो मानवी घटक काम करत असतो त्या मानवी घटकाचे योगदान महत्तम राहावे, तिची कार्यक्षमता वाढावी, योग्य व्यक्तींची निवड व्हावी, त्यांना योग्य काम करण्याची संधी मिळावी, काम करणाऱ्यांनी काम तत्परतेने, निष्ठेने करावीत, त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळावा, शारीरिक, मानसिक श्रम करणाऱ्या व्यक्तींची कोणत्याही प्रकारे पिळवणूक होऊ नये, कामगारांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जावी, व्यवस्थापन व कामगार यांच्यात स्नेह सहकार्य वाढावे व उपक्रमाची प्रगती, विकास, उपक्रमातील सर्वांचे कल्याण व्हावे याकरिता व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यांवरून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा मानव संसाधनांचे व्यवस्थापन या संकल्पनेत अंतर्भाव होतो. डेल योडर यांच्या मते कारखान्यात काम करणाऱ्या स्त्री पुरुषांचे योगदान महत्तम राहावे आणि त्यांना कामापासून महत्तम समाधान मिळावे याकरिता त्यांना मदत करणाऱ्या व संचलित करणाऱ्या कार्याला किंवा क्रियेला मानवशक्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आता या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे, तर कारखान्यात काम करणाऱ्या स्त्री पुरुषांचे योगदान महत्तम राहावे. म्हणजे स्त्री असतील
स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, या सर्व कर्मचाऱ्यांचं एकंदरीत योगदान जे आहे ते महत्तम असायला पाहिजेत आणि त्यांना कामापासून महत्तम समाधान मिळावे याकरिता. म्हणजे या व्याख्येमध्ये दोन महत्त्वाच्या बाजू आपल्याला दिसतात, एक म्हणजे योगदान महत्तम राहणे आणि दुसरं म्हणजे महत्तम समाधान मिळणे. ह्या दोन गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आता यासाठी त्यांना मदत करणाऱ्या व संचलित करणाऱ्या कार्याला किंवा क्रियेला मानवशक्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आता या मानवशक्ती व्यवस्थापनामध्ये म्हणजे व्यवस्थापन करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर जो काही औद्योगिक संस्थेमध्ये कर्मचारी काम करत असेल त्याचं एकंदरीत काम जे आहे ते महत्तम राहावं. आता आपण इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की योगदान महत्तम राहण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या पातळींवरून प्रयत्नही करावे लागतात. मग लोअर लेवल मॅनेजमेंट असेल, मिडल असेल, टॉप लेवल मॅनेजमेंट असेल, इथून प्रयत्न केल्याशिवाय व्यक्तीचं योगदान हे महत्तम राहत नाही. कामामध्ये त्याची निष्ठा असणं, त्यानंतर त्याला मोटिवेट करणं, प्रेरणा देणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थापनाला कराव्या लागतात, तेव्हा त्याचं योगदान हे महत्तम राहतं. आणि योगदान नुसतंच महत्तम नाही, तर त्याची दुसरी बाजू आहे की त्या कर्मचाऱ्याला त्यामध्ये महत्तम समाधान मिळायला पाहिजेत. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित येणं तसं कठीण असतं, कारण योगदान महत्तम आहे आणि समाधानही महत्तम आहे. यासाठी वेगळे प्रयत्न हे व्यवस्थापनाला करावे लागतात आणि ते ज्या ठिकाणी केले जातात त्या सर्व प्रयत्नांना या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मानवशक्ती व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. यानंतरची व्याख्या CH नॉर्थकॉट यांच्या मते, व्यवसायाच्या उद्दिष्टाप्रती प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्तम राहावे याकरिता कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी करण्यात येणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजेच मानवी संसाधनांचे व्यवस्थापन होय. तर या व्याख्येमध्ये नॉर्थकॉट म्हणतात व्यवसायाच्या उद्दिष्टाप्रती म्हटलेलं आहे. म्हणजे व्यवसायाची वेगवेगळी उद्दिष्ट असतात, मग नफा मिळवणे असेल, व्यवसायात वाढ करणे असेल, नावलौकिक वाढवणे असेल, अशी वेगवेगळी उद्दिष्ट समोर ठेवून व्यवसाय कार्यरत असतो. या उद्दिष्टाप्रती प्रत्येक कर्मचाऱ्याचे म्हणजे एकंदरीत व्यवसाय जे काही व्यवसायात कर्मचारी काम करत आहेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं योगदान जे आहे ते काय राहायला पाहिजेत, महत्तम राहायला पाहिजेत. जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं त्यांनी काम करायला पाहिजेत. त्यासाठी म्हणून कर्मचाऱ्यांना काय केलं पाहिजेत, प्रेरणा दिली गेली पाहिजेत. म्हणजे कर्मचारी स्वतःहून योगदान महत्तम देणार नाहीत, त्यासाठी प्रयत्न हे व्यवसायाला करावे लागणार आहेत. आणि त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणं यासाठी म्हणून व्यवस्थापनाचा जो काही विस्तार असेल त्यालाच म्हणतात मानवी संसाधनांचे व्यवस्थापन. म्हणजे यामध्ये आपल्या लक्षात येतं की मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्याला प्रेरणा देणं की जेणेकरून तो जास्तीत जास्त त्याची जेवढी क्षमता आहे ती पूर्ण क्षमता तो व्यवसायासाठी वापरेल आणि व्यवसायाचं उद्दिष्ट गाठलं जाईल यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला म्हणतात मानवी संसाधन व्यवस्थापन असे म्हणतात. यानंतर आपण आणखीन एक व्याख्येचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत जॉर्ज टेरी यांच्या मते. मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध कारखान्यात काम करण्यासाठी योग्य व संतुष्ट कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना तेथे टिकवून ठेवण्याशी असतो. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध जो आहे कशाशी येतो, तर कारखान्यात काम करणाऱ्या योग्य व संतुष्ट कर्मचाऱ्यांची भरती. म्हणजे याचा संबंध कुणाशी आहे या व्यवस्थापनाचा, तर कर्मचारी जे काम करत असतात व्यवसायामध्ये त्या कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे. आणखीन ते कर्मचारी
योग्य कशी त्यांची भरती होईल आणि ते संतुष्ट कसे राहतील याच्याशी आणि दुसरा भाग म्हणजे त्यांना टिकवून ठेवण्याशी येतो. म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये योग्य कर्मचाऱ्यांची निवड करणं, तो कर्मचारी संतुष्ट कसा राहील, समाधानी कसा राहील, मग समाधान राहण्यासाठी त्याच्या ज्या काही अपेक्षा असतील, साधं उदाहरण यामध्ये आपण घेऊ, वेतन असेल, वेगवेगळ्या सोयीसुविधा असतील, त्या सर्व त्याला मिळणं अपेक्षित असेल, तर त्या पुरवणं की जेणेकरून तो संतुष्ट राहील, समाधानी राहील, हे सर्व करण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्याशी म्हटलेलं आहे. म्हणजे कर्मचारी एकदा त्याची भरती केली की तो व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायामध्ये जाता कामा नये, तो तिथेच टिकून राहायला पाहिजे. तर टिकून राहण्यासाठी म्हणून जे जे काही वेगळे प्रयत्न करावे लागत असतील, म्हणजे समजा कर्मचारी टिकून कधी राहतो, तर एकतर त्याच्या अपेक्षा ज्या काही वेतनाबाबतच्या असतील त्याही पूर्ण होत असतील, आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मुलांच्या शिक्षणाची सोय असेल, त्यानंतर अगदी आपण या ठिकाणी म्हणू की मेडिकल फॅसिलिटीज वगैरे त्या ठिकाणी अवेलेबल होत असतील, त्याला त्याचं करिअर डेव्हलप करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी वाव मिळेल असं त्याला वाटत असेल, तर या सर्व गोष्टी त्याला त्याच ठिकाणी उपलब्ध करून देणं म्हणजेच काय, तर त्याला टिकवून ठेवण्यासाठीचा प्रयत्न. हा भाग मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये येतो असं जॉर्ज टेरी यांनी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये मनुष्यबळ संसाधन संकल्पना, मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाची व्याख्या समजावून घेतलेली आहे. पुढील भागामध्ये आपण मनुष्यबळ व्यवस्थापनाची उद्दिष्टे समजावून घेणार आहोत. धन्यवाद.